बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल त्रिवेणी गार्डन रेस्टॉरंट अँड आईस्क्रीम पार्लर. पत्ता परतवाडा अंजनगाव रोड पत्रोत. नमस्कार, आपण पाहता सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र. चिखली तालुक्यातील बोरगाव वसू गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी. आज 14 एप्रिल महाभानो बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती. गेल्या 2 वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज बोरगाव वसू या छोट्याशा गावामध्ये गावकऱ्यांनी मोठ्या धुमधडाक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. गावातील सर्व बौद्ध अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व बुद्ध वंदना देवी घेऊन त्यांना मानवंदना दिली. एक थोर समाजसुधारक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांना अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणले. कोट्यावधी कुळांचा उद्धार या महामानवाने केला. शिक्षण आणि साक्षर करून समाज समृद्ध केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती देशातच नव्हे तर विश्वभर सण उत्साहाप्रमाणे साजरी करण्यात येते. मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. तसेच उपस्थित श्रीकिशन इंगळे, सुरेश मोरे, कैलाश इंगळे, साहेबराव इंगळे, किशोर इंगळे, पंजाबराव इंगळे, विनोद इंगळे, प्रकाश इंगळे, गावातील सरपंच सपकाळ, पोलीस पाटील रुद्राक्ष व संजय राजपूत सर व गावातील बौद्ध पुरुष मंडळी व महिला मंडळ उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. संध्याकाळी जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. सी न्यूज लाईव्ह चिखली बुलढाणा प्रतिनिधी जय इंगळे.